नमस्कार, मी नूतन आणि माझ्या या नवरात्र स्पेशल ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर नवरात्र स्पेशल ब्लॉगमध्ये हा आहे चौथा ब्लॉग, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत नवदुर्गेचं चौथं स्वरूप. त्याचबरोबर मागील जे तीन ब्लॉग झाले ज्यामध्ये आपण तीन नवदुर्गा पाहिल्या, पहिली म्हणजे शैलपुत्री देवी, त्याचबरोबर दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा देवी. होप सो तुम्ही ते तिन्ही ब्लॉग पाहिले असतील, कारण की नवदुर्गेचं प्रत्येक रूप समजणं हे खूप गरजेचं आहे. नवदुर्गांच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असे म्हटले जाते. नवरात्र उत्सव म्हणजेच साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची उपासना माणसाला प्रेरणादायी ठरते, म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो. नवरात्र स्पेशल ब्लॉग मध्ये आपण पहिल्या ब्लॉग मध्ये जाणून घेतलं नवदुर्गेचं पहिलं रूप म्हणजेच शैलपुत्री देवी, त्याचबरोबर नवदुर्गेचं दुसरं रूप ते म्हणजे ब्रह्मचारिणी, आणि मागील ब्लॉग मध्ये आपण पाहिलं नवदुर्गेचं तिसरं रूप म्हणजेच चंद्रघंटा देवी. तर आत्ता आपण जाणून घेऊया नवदुर्गेचं चौथं रूप म्हणजेच कृष्मांडा देवी. नवरात्रीतील चौथा दिवस हा कृष्मांडा देवीला समर्पित आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कृष्मांडा देवी असे म्हटले जाते. देवीचे निवासस्थान हे सूर्यमंडळात आहे, तिथे निवास करण्याची शक्ती ही केवळ या देवीमध्येच आहे. विचार करा, ज्या सूर्याकडे तुम्ही काही क्षण सुद्धा पाहू शकत नाही त्या सूर्यमंडळाच्या आत देवी राहते. यावरून तिचे तेज हे सूर्यापेक्षा किती पट असेल याची आपण कल्पना करू शकतो. दुर्गा देवीचे चौथे रूप असलेली कृष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधीची माळ हे सगळं या भुजांमध्ये धारण केलेलं आहे. कृष्मांडा देवीचे वाहन हे सिंह आहे. कृष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. तिच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते असे सांगितले जाते. कृष्मांडा देवीला आदि माया, आदि शक्ती मानले जाते. सृष्टी निर्मितीपूर्वी जेव्हा चारी दिशांना फक्त अंधार आणि अंधारच होता, तेव्हा आपल्या ईश्वरी हास्यातून तिने ब्रह्मांडाची निर्मिती केली, म्हणून तिला आदि शक्ती म्हटले जाते. ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ही अष्टभुजा देवी हिला कृष्मांडा अर्थात कोहळा अत्यंत प्रिय आहे. कोहळ्याचा यज्ञात बळी देतात. देवीला अर्पण करण्यासाठी कोहळा उपलब्ध नसल्यास पेठा नैवेद्यासाठी वापरला जातो. तर अशी ही चौथी नवदुर्गा कृष्मांडा. कृष्मांडा देवीची उपासना ही मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी अशी मान्यता आहे. आपले जीवन आरोग्य संपन्न आणि बलदायी, यशदायी करण्यासाठी कृष्मांडा देवीची प्रार्थना करूया. या देवी सर्व भूतेषु मा कृष्मांडा रूपेण संस्थितः. नमस्तस्य 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 नमो नमः.